आजची रेसिपी आहे झनझणीत जन एकदम अंड्याचं कालवण चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करण्याच्या मी प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी स्टार्ट करूया काही मसाले घेतलेले आहेत मसाल्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत भाजून दोन तंबाटे भाजलेले आहेत अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेला आहे खडा मसाल्यामध्ये मी एक चमच जिरा घेतलेला आहे एक चम्मच धन घेतलेला आहे एक चम्मच तीळ घेतलेला आहे आणि चार ते पाच पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे हे भाजून आपल्याला एका मिक्सर मध्ये सगळं जिन्नस एकत्र टाकून सगळं वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक वाटल्याच्या नंतर ना कढई तापवाय ठेवायची आहे आपण चार ते पाच चम्मच तेल घेणार आहोत आणि अंडे मी शिजवून घेतलेले होते आणि त्याचे साल काढून चारी बाजूला चाकून छोटे छोटे चिरा मारून घेतले आहे अंड चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे अंड साईडला काढून घेऊया त्याच ह्याच्यामध्ये तेवढ्याच तेलामध्ये मसाला वाटलेला होता ते टाकायचं आहे मसाला एक पाच मिनिट चांगलं परतून त्याला तेल सुटू भाजून घ्यायचा आहे ऑलरेडी आपण मसाला भाजलेला आहे त्यामुळे जास्त भाजण्याची काहीही गरज नाही त्याच्याच नंतर आपल्याकडे घेतलेला आहे दोन चम्मच चवीनुसार मीठ घेतलेला आहे कडीपत्ता टाकायची विसरली होते त्यामुळे कडीपत्ता सुद्धा घेतलेला आहे आणि दोन चम्मच मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे हे सगळे मसाले घालून घ्यायचे परतल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अंडे भाजून घेतले होते ते अंडे घालून घ्यायचे आहेत अंडे घातल्याच्या नंतर एक पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे परतल्याच्या नंतर ना जेवढी ग्रेव्ही आपल्याला पातळ करायची आहे त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्याच्या नंतर ना एक पाच मिनिट गॅस मोठा ठेवायचा आणि चांगली उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्याच्या नंतर न गॅस बारीक करून ठेवायचा आहे आणि कालवण जेवढं आपल्याला शिजवायचं आहे त्यानुसार आपण कालवण आटून घेऊया कालवण आपलं रेडी झालेलं आहे आता आपला अंड्याचा रसा तयार झालेला आहे मी एका बाउलमध्ये सर्व करून घेते तोपर्यंत तुम्ही जर आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज जाऊन एक लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि हो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच